कर्म आणि त्याचे रहस्य. कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजलस इथे 4 जानेवारी 1900 रोजी दिलेलं हे व्याख्यान. माझ्या आयुष्यात जी एक फार महत्वाची गोष्ट मी शिकलो आहे ती ही की कर्माच्या बाबतीत साध्या इतकंच साधनांकडेही लक्ष द्यायला पाहिजे. ज्यांच्यापासून मी हा धडा घेतला ते फार थोर पुरुष होते आणि त्यांचं स्वतःचं जीवन हे या महान तत्वाचं प्रत्यक्ष उदाहरण होतं. त्या एकाच तत्वापासून मी नेहमी अनेक महत्वाचे धडे शिकत आलो आहे आणि मला असं वाटतं की साध्या इतकंच साधनांकडे लक्ष देणं या एकाच तत्वात सर्व कर्मांच्या यशाचं रहस्य सामावलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये फार मोठी चूक जर कोणती असेल तर ती ही की आपण ध्येयाकडे इतके आकर्षिले जातो, ते आपल्याला इतकं मोहक वाटतं, आपल्या मनावर त्याचा इतका प्रभाव पडतो की ते प्राप्त करून घेण्याच्या साधनांच्या तपशिलाकडे आपलं दुर्लक्ष होतं. पण जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश येतं तेव्हा तेव्हा अगदी बारकाईनं त्याचं पृथक्करण केल्यास 99% वेळा आपल्याला असं दिसून येतं की आपण साधनांकडे पुरेसं लक्ष दिलेलं नाही, हेच आपल्या अपयशाचं कारण आहे. साधनं परिपूर्ण आणि बलवत्तर करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य लक्ष देणं हे आपल्या पक्षी आवश्यक आहे. साधनं योग्य आणि परिपूर्ण असतील तर ध्येय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपण ही गोष्ट विसरून जातो की कारणापासूनच कार्याची उत्पत्ती होते, कार्य आपोआप निर्माण होत नाही आणि कारण योग्य अचूक आणि बलवान असल्याखेरीज कार्याची निर्मिती होणार नाही. एकदा ध्येय ठरवलं, त्याची साधनं निश्चित केली की मग आपण ध्येयाचा विचार करणं प्रायः सोडून दिलं तरी हरकत नाही, कारण आपल्याला खात्री असते की साधनं परिपूर्ण झाल्यावर ध्येय प्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही. कारण जर उपस्थित असेल तर त्याचा परिणाम म्हणजे कार्य दिसून येण्यासाठी विशेष अडचण भासणार नाही, मग कार्याची उत्पत्ती होईलच. आपण जर कारणाच्या बाबतीत काळजी घेतली तर कार्य हे आपोआप निर्माण होईलच. ध्येयसिद्धी हे कार्य आहे आणि साधन हे कारण आहे, म्हणून साधनाकडे लक्ष देणं हे जीवन साफल्याचं रहस्य आहे. आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच वाचतो आणि शिकतो की आपण सतत कर्म केलं पाहिजे, सर्व शक्ती एकवटून कर्म केलं पाहिजे. आपलं कर्म कोणत्याही प्रकारचं असो आपण ते मन लावून केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण कर्मात आसक्त होता कामा नये. याचा अर्थ असा की दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे आपण कर्म सोडून देता कामा नये आणि त्याचबरोबर जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याला कर्माचा त्याग करता आला पाहिजे. आपण जर आपल्या जीवनाचं परीक्षण केलं तर आपल्याला असं आढळून येईल की दुःखाचं सर्वात मोठं कारण पुढील प्रमाणे आहे. आपण काहीतरी कार्य करायला सुरुवात करतो, त्याला आपण सर्वस्वी वाहून घेतो, आपल्याला त्यात अपयश आलं तरी आपण त्याचा त्याग करू शकत नाही. आपल्याला माहिती असतं की त्यापासून आपल्याला कष्ट होत आहेत आणि जर आपण यापुढेही त्याला चिकटून राहिलो तर आपल्यावर दुःखांचा डोंगर कोसळेल. ही जाणीव असूनही आपण त्याच्या बंधनातून सुटू शकत नाही. मधमाशी मध चाखायला येते पण तिचे पाय मधाच्या भांड्याला चिकटतात आणि तिला त्या भांड्यापासून दूर जाता येत नाही. पुन्हा पुन्हा आपली अशीच अवस्था होत असते. आपल्या ऐहिक जीवनाचं स्वरूप हे असं आहे. आपण जगात का म्हणून राहतो? मधाचा स्वाद घ्यावा म्हणून आपण या ठिकाणी आलो आणि आपले हातपाय मधाला चिकटून बसले. आपण काहीतरी पकडायला म्हणून आलो आणि अखेर आपण स्वतःच पकडले गेलो. उपभोग घेण्यासाठी आपण आलो पण आपणच उपभोग्य ठरलो. सत्ता गाजवण्यासाठी आपण आलो पण आपल्यावरच दुसरे सत्ता गाजवू लागले. काहीतरी काम करावं म्हणून आपण आलो पण आपणच दुसऱ्याच्या कामी लावले गेलो. सदा सर्वदा आपण हेच पाहत आलो आहोत आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला हेच दिसून येत आहे. आपल्यावर दुसऱ्यांच्या मनाचा पगडा सतत बसतो आहे आणि आपण दुसऱ्यांच्या मनावर प्रभाव पाडण्याचा सतत प्रयत्न करीत आहोत. जीवनातील सुखांचा उपभोग आपल्याला घ्यावासा वाटतो पण सुखच आपली जीवनशक्ती भक्षण करतात. प्रकृतीकडून प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळावी अशी आपल्याला इच्छा असते पण सरते शेवटी आपल्याला असं आढळून येतं की प्रकृतीनेच आपल्यापासून प्रत्येक गोष्ट हिरावून घेतली आहे. तिने आपलं पूर्णपणे शोषण केलंय आणि आपल्याला बाजूला टाकून दिलंय. अशी जर वस्तुस्थिती नसती तर जीवन सुखमय झालं असतं. तरीही हरकत नाही, अपयश येवो, यश लाभो, आनंद वा दुःख हो, जर आपण बंधनात सापडलो नाही तर आपलं जीवन सर्वदा सुखमय होईल.
दुःखाचं प्रमुख कारण हे आहे की आपण आसक्त आहोत, आपण बंधनात सापडलेले आहोत। यासाठी गीता सांगते, सतत कर्म करा, कर्म करा पण आसक्त होऊ नका, बंधनात पडू नका। कोणत्याही वस्तूवरून मन काढून घेण्याची शक्ती स्वतःमध्ये साठवून ठेवा। एखादी वस्तू तुम्हाला कितीही प्रिय असो, तिच्यासाठी तुमचे प्राण कितीही व्याकुळ होत असोत, तिचा त्याग करण्याचा प्रसंग आला तर तुम्हाला होणाऱ्या यातना कितीही भयंकर असोत, तरी वाटेल तेव्हा तिचा त्याग करण्याचं सामर्थ्य तुमच्या अंगी असू द्या। दुर्बलांना या जगात स्थान नाही आणि परलोकातही नाही। दुर्बलतेमुळे मनुष्य गुलाम बनतो। सर्व शारीरिक आणि मानसिक दुःखांचं कारण ही दुर्बलताच होय। दुर्बलता म्हणजे मृत्यू होय। रोगाचे असंख्य जंतू आपल्या भोवती पसरलेले आहेत, परंतु जर आपण दुर्बल नसलो, जर आपले शरीर आधीपासून अस्वस्थ नसलं, तर ते आपल्याला काही करू शकत नाहीत। दुःखाचे असंख्य जंतू आपल्या भोवती हवेत तरंगत असले तरी काही हरकत नाही। आपलं मन जर कमकुवत नसेल तर आपल्याला स्पर्श करण्याचं धैर्य त्यांना होणार नाही, आपल्यावर प्रभाव गाजवण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी राहणार नाही। सामर्थ्य हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू, हे एक महान सत्य आहे। बल हे सुख आहे, चिरंतन व शाश्वत जीवन आहे। दुर्बलता म्हणजे सतत दुःख कष्ट होय, दुर्बलता म्हणजेच मृत्यू होय। आसक्ती ही आजच्या अवस्थेत आपल्या सर्व सुखांची जननी आहे। आपल्याला आपल्या मित्रांबद्दल आणि नातलगांबद्दल आसक्ती वाटते, आपल्याला आपल्या बौद्धिक आणि आध्यात्मिक कर्माबद्दल आसक्ती वाटते, आपल्याला बाह्य जगातील वस्तूंबद्दल आसक्ती वाटते, म्हणून त्यांच्यापासून आपल्याला सुख मिळतं। तसंच ही आसक्तीच आपल्या दुःखांचं एकमेव कारण आहे। म्हणून आनंद मिळवण्यासाठी आपल्याला अनासक्त झालं पाहिजे। जर आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे अनासक्त होण्याचं सामर्थ्य लाभलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही। ज्या माणसाच्या ठिकाणी कोणत्याही वस्तूवर आपल्या सर्व शक्तीनिशी मन लावण्याचं आणि त्याचबरोबर योग्य वेळी ते तिथून काढून घेण्याचं सामर्थ्य आहे, त्यालाच प्रकृतीपासून जास्तीत जास्त सुख मिळवता येईल। म्हणून आवश्यक गोष्ट ही की जेवढ्या शक्तीनिशी आपण एखाद्या वस्तूवर मन लावू तेवढ्याच शक्तीनिशी ते आपल्याला तिथून काढता आलं पाहिजे। काही माणसं अशी असतात की त्यांना कशाबद्दलच आकर्षण वाटत नाही, त्यांना कधीही प्रेम करता येत नाही, ते पाषाणहृदयी आणि सहानुभूती शून्य असतात। आयुष्यातील अधिकांश दुःखांपासून ते सुटतात। भिंतीला दुःखाचा अनुभव कधीच येत नाही, भिंत कधी प्रेमच करत नाही, भिंतीला कधीच कष्ट होत नाहीत, पण भिंत ही केवळ भिंतच असते। निर्जीव भिंत होण्यापेक्षा आसक्त होऊन बंधनात पडणं अधिक चांगलं। म्हणून जो माणूस प्रेम करत नाही, जो निर्दय आणि पाषाण हृदयी असतो, तो आयुष्यातील बरीच दुःख टाळतो, पण त्याचबरोबर त्याला जीवनातील आनंदही मिळत नाही। आपल्याला हे नकोय, ही तर दुर्बलता आहे, मरण आहे। ज्याला दुर्बलतेचा कधीच अनुभव येत नाही, ज्याला दुःखाचा कधीच अनुभव येत नाही, तो माणूस जागृत झाला आहे असं म्हणता येत नाही। ही तर भावनाशून्य अवस्था आहे, आपल्याला तशा प्रकारची अवस्था नको आहे। म्हणून आपल्याला ही प्रेमाची किंवा आसक्तीची महान शक्ती हवी आहे। एकाच वस्तूवर सर्व लक्ष केंद्रित करण्याचं सामर्थ्य आपल्याला हवंय। दुसऱ्यासाठी सर्वस्व गमावण्याचं, प्राणार्पण करण्याचं देवसुलभ सामर्थ्य आपल्याला हवंय। इतकंच नव्हे तर आपल्याला देवांपेक्षाही श्रेष्ठ व्हायचं आहे। पूर्णावस्थेला पोचलेला मनुष्य आपल्या प्रेमविषयावर आपलं सर्व मन लावू शकतो, तरीही तो अनासक्त असतो। हे कसं शक्य आहे? हे दुसरं रहस्य आपण समजून घेतलं पाहिजे। भिकारी कधीही सुखी नसतो, त्याला भिक्षा मिळते पण तिच्या मागे दया आणि तिरस्कार असतो। निदान तिच्या मागे एवढा तरी विचार असतो की भिकारी हा हीन दर्जाचा माणूस आहे, त्याला जे मिळतं त्यापासून त्याला सुख कधीच मिळत नाही। आपण सर्वजण एका अर्थानं भिकारीच आहोत। आपण जे जे काही करतो त्याचा मोबदला आपल्याला हवा असतो।
आपण सारे व्यापारी वृत्तीचे आहोत. आपण जीवनाचा व्यापार करतो, सद्गुणांचा व्यापार करतो, धर्माचाही व्यापार करतो, अरे रे आपण प्रेमाचाही व्यापार करतो. तुम्हाला जर व्यापार करायचा असेल, देवघेव करायची असेल किंवा खरेदी विक्री करायची असेल तर तुम्हाला खरेदी विक्रीचे व्यापारी नियम पाळावे लागतील. कधी चांगला काळ येईल तर कधी वाईट काळ येईल, कधी भाव कडाडतील तर कधी ते घसरतील, केव्हा तरी धक्का बसेल हे गृहीत धरून तुम्हाला चालावं लागेल. व्यापार हा आरशात स्वतःचं रूप पाहण्यासारखा आहे. तुमच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब आरशात पडतं. तुम्ही वाकुल्या दाखवल्यात तर आरसाही तसंच करेल, तुम्ही हसलात तर आरसाही हसतो. खरेदी विक्रीचे वा देवघेवीचे स्वरूप हे असंच असतं. आपण बंधनात सापडतो, पण का? आपण दुसऱ्याला काही देतो त्यामुळे नव्हे, तर आपण कशाची तरी अपेक्षा करतो त्यामुळे. आपण जे प्रेम करतो त्याच्या बदल्यात आपल्याला दुःख मिळतं, पण आपण प्रेम करतो म्हणून आपल्याला दुःख मिळत नाही, तर प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळावं अशी अपेक्षा असते म्हणून आपल्याला दुःख मिळतं. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कामना नाही त्या ठिकाणी दुःख नाही. कामना किंवा इच्छा हीच दुःखाची जननी आहे. आपल्या कामना यशापयशाच्या नियमांनी बांधलेल्या असतात. कामनांच्या बरोबर दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणून खऱ्या यशाचं किंवा सुखाचं महान रहस्य हे आहे की जो मनुष्य परतफेडीची अपेक्षा करत नाही, जो पूर्णपणे निस्वार्थ आहे, तोच सर्वात यशस्वी मनुष्य होय. हे दिसायला स्वविरोधी दिसतं. जो मनुष्य निस्वार्थ असतो त्यालाच लोक फसवतात, दुःख देतात. ही गोष्ट आपल्याला माहीत नाही काय? वरवर पाहता हे खरं आहे. येशू ख्रिस्त निस्वार्थ होते तरी त्यांना क्रुसावर चढवण्यात आलं, ही गोष्ट खरी. पण आपल्याला हे माहिती आहे की त्यांचा निस्वार्थपणा हे फार मोठ्या विजयाचं कारण ठरलं. त्यांच्या निस्वार्थपणामुळेच असंख्य लोकांना आयुष्यामध्ये खरं यश मिळालं. कोणत्याही गोष्टीची याचना करू नका, परतफेडीची अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला जे द्यायचं असेल ते देऊन टाका, तुम्हाला ते परत लाभल्याशिवाय राहणार नाही. पण त्याचा आत्ता विचार करू नका, ते सहस्त्रपटींनी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यावर लक्ष ठेवू नका. देण्याची शक्ती संपादन करा. जे काही द्यायचं असेल ते द्या आणि त्याचा विचार करू नका. सर्व जीवनभर तुम्हाला देत राहायचं आहे हे ध्यानात ठेवा. प्रकृती तुम्हाला द्यायला भाग पाडेल, म्हणून स्वखुशीने द्या. कधी ना कधी तुम्हाला त्याग करावाच लागेल, काहीतरी गोळा करावं म्हणून तुम्ही या जगात येता. मोठी भरभरून घेण्याचा प्रयत्न करता, पण प्रकृती तुमचा गळा दाबते आणि तुम्हाला मूठ उघडायला लावते. तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला द्यावंच लागेल. ज्या क्षणी मी देणार नाही असे उद्गार तुम्ही काढता, त्या क्षणी तुमच्यावर आघात होतो, तुम्हाला इजा होते. असा कोणीही नाही की ज्याला सरते शेवटी सर्वस्वाचा त्याग करावा लागणार नाही. जो या सिद्धांताविरुद्ध वागण्याची जितकी अधिक धडपड करतो तितकं त्याला अधिक दुःख होतं. आपण देण्याचं साहस करत नाही, प्रकृतीच्या या उदात्त मागणीचा स्वीकार करण्यास आपण स्वखुशीनं तयार होत नाही, हेच आपल्या दुःखाचं कारण होय. जंगल नाहीसं होऊन जातं, पण त्याच्या बदल्यात आपल्याला उष्णता मिळते. महासागराचं पाणी सूर्य शोषून घेतो, पण पावसाच्या रूपाने ते परत करतो. तुम्ही देवघेवीचं केवळ एक साधन आहात. केवळ देण्यासाठीच तुम्ही घेत असता, म्हणून बदल्यात काही मागू नका. पण जितकं तुम्ही अधिक द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल. या खोलीतली हवा तुम्ही जितक्या लवकर बाहेर घालवाल तितक्या लवकर बाहेरची हवा आत येऊन खोली भरून टाकेल. आणि जर तुम्ही सगळे दरवाजे खिडक्या बंद ठेवाल तर आतली हवा आत राहील, बाहेरची हवा आत कधीच येऊ शकणार नाही. आणि ती आतली हवा कोंदट, अशुद्ध आणि विषारी बनून जाईल. नदी ही महासागराला मिळून सतत रिकामी होत असते आणि सतत ती पुन्हा भरली जात असते. महासागराला मिळणारं तिचं मुख बंद करू नका. ज्या क्षणी तुम्ही ते कराल त्या क्षणी तुम्ही मरणाच्या तावडीत सापडाल. पण म्हणून भिकारी बनू नका, अनासक्त व्हा. आयुष्यातलं हे फार कठीण कार्य आहे. मार्गातील धोक्यांचा आपण विचार करत नाही. बुद्धीच्या सहाय्यानं या अडचणी समजून घेण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्याखेरीज त्याचं सत्य स्वरूप आपल्याला कळत नाही. दूर अंतरावरून एखाद्या उपवनाचं सामान्य दृश्य आपल्याला दिसू शकेल, पण त्याचा काय उपयोग?
आपण जेव्हा प्रत्यक्ष त्या उपवनात जाऊ तेव्हाच त्याची खरी कल्पना आपल्याला येईल। जरी आपला प्रत्येक प्रयत्न असफल झाला, आपण रक्त बंबाळ झालो, आपले तुकडे तुकडे झाले, तरी अशा परिस्थितीमध्ये आपलं हृदय स्थिर ठेवलं पाहिजे। या सर्व आपत्तींमध्ये आपण आपल्या दिव्य स्वरूपापासून ढळता कामा नये। प्रकृती आपल्याला प्रतिक्रिया करायला लावील, प्रकृती आपल्या ठोशाबद्दल ठोसा द्यायला लावील, ती आपल्या फसवणुकीबद्दल फसवणूक करायला लावील, खोट्याबद्दल खोटं बोलायला लावील, सर्व शक्तीनिशी प्रत्याघात करायला लावील। त्यावेळी प्रत्याघात टाळण्यासाठी, संयम राखण्यासाठी आणि अनासक्त राहण्यासाठी आपल्याला परमदिव्य शक्तीची गरज पडेल। प्रतिदिनी आपण अनासक्त बनण्याच्या आपल्या निश्चयाची उजळणी करतो, आपण सिंहावलोकन करतो आणि भूतकाळातील आपल्या प्रेमाच्या आसक्तीच्या विषयांकडे आपण पाहतो, पण या सर्वांमुळे आपण कसे दुःखी झालो याची आपल्याला जाणीव होते। आपल्या प्रेमामुळे आपण निराशेच्या खोल दरीत कसे पडलो, आपण नेहमी दुसऱ्याचे गुलाम कसे बनलो आणि आपण खाली खाली कसे ओढले गेलो याचीही आपल्याला त्यावेळी जाणीव होते। नंतर आपण पुन्हा निश्चय करतो, यापुढे मी स्वाधीन राहीन, मी स्वतःवर ताबा ठेवीन। पण प्रत्यक्ष समय आला की पूर्वीच्याच कथेची पुनरावृत्ती होते, आपण पुन्हा बंधनात अडकतो, आपल्याला त्यातून सुटता येत नाही। जाळ्यात अडकलेल्या पक्ष्याप्रमाणे आपली धडपड फडफड चालू असते। आपलं जीवन हे असं आहे। या सर्व अडचणींची मला कल्पना आहे, त्या भयंकर स्वरूपाच्या आहेत, त्यामुळे आपल्यापैकी 90% लोक निरुत्साही होतात, त्यांचं धैर्य खचतं, परिणामतः ते लोक निराशावादी बनतात। आणि प्रामाणिकपणा, प्रेम इत्यादी ज्या महान आणि उदात्त गोष्टी आहेत त्यांच्यावरचा त्यांचा विश्वास नाहीसा होतो। म्हणून आपल्याला असं आढळतं की जी माणसं जीवनाच्या आरंभी क्षमाशील, दयाळू, सरळ, निष्पाप असतात, ती म्हातारपणी असत्यवादी आणि ढोंगी बनतात, त्यांची मनं फारच कुटिल बनतात। कदाचित बाहेर दाखवण्याची त्यांची वागणूक वेगळ्या प्रकारची असू शकते, ते शीघ्रकोपी नसतात, ते बोलत नाहीत, पण ते बोलले असते तर कदाचित त्यांच्या दृष्टीनं ते बरं झालं असतं। त्यांची हृदय मेलेली आहेत म्हणून ते बोलत नाहीत, ते शिव्याशाप देत नाहीत किंवा रागावत नाहीत, पण त्यांना रागावता आलं असतं तर त्यांच्या पक्षी ते बरं झालं असतं। त्यांना शिव्याशाप देता आले असते तर ते सहस्त्रपटींनी बरं झालं असतं, पण ते काहीच करू शकत नाहीत। त्यांची हृदय मेलेली आहेत, ती काहीच करू शकत नाहीत। शिव्याशाप देणं किंवा एखादा कटू शब्द उच्चारणं हे देखील त्यांच्या हातून होत नाही। आपल्याला या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत। यासाठीच मी म्हणतो की आपल्याला परमदिव्य शक्तीची आवश्यकता आहे। अतिमानवी शक्ती पुरेशी नाही। यातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परमदिव्य शक्ती हाच होय। तिच्या बळावर आपण या सगळ्या गुंतागुंतीतून, दुःखाच्या या वर्षावातून सही सलामत बाहेर पडू शकू। आपल्या देहाचे तुकडे तुकडे झाले, आपण छिन्न विछिन्न झालो, तरी आपलं हृदय सर्वदा अधिकाधिक थोर आणि उदार होत गेलं पाहिजे। ही गोष्ट कठीण आहे, पण सतत प्रयत्नांनी ती साध्य करून घेता येईल। आपण स्वतः जर दुबळे नसलो तर कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर परिणाम होणार नाही, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे। आत्ताच मी आपल्याला सांगितलं की आपलं शरीर रोगाला अनुकूल नसेल तर आपल्याला कोणताच रोग होणार नाही। रोग हा केवळ जंतूंवर अवलंबून नसतो तर आपल्या शरीराच्या अस्वस्थतेवर तो अवलंबून असतो। ज्या गोष्टीला आपण पात्र असतो तीच आपल्याला मिळत असते। अभिमान टाकून ही गोष्ट आपण समजावून घेतली पाहिजे की दुःख काही अकारण भोगावं लागत नाही, कोणावरही निष्कारण आघात झालेले नसतात, स्वतःच्या हातांनी मार्ग तयार केल्याशिवाय कोणतंही अनिष्ट आपल्यावर कोसळत नाही। आपण हे जाणून घेतलं पाहिजे। आपण आपल्या जीवनाचं पृथक्करण केलं तर आपल्याला असं आढळून येईल की आपल्यावर जो जो आघात झाला त्याचं कारण हे की आपण स्वतःच त्याची पूर्वतयारी केली होती। अर्धी कामगिरी आपण स्वतः करतो आणि उरलेली अर्धी बाह्य जग करतं आणि अशा रीतीने आपल्यावर आघात होतो हे जर आपल्याला कळलं तर आपलं मन शांत होईल। त्याचप्रमाणे या विश्लेषणापासून आपल्याला आशेचा एक संदेश मिळेल, तो असा, बाह्य जगतावर माझा ताबा नाही, परंतु जे माझ्या आत आहे, जे माझ्या अधिक निकट आहे,
जे माझं अंतर्जगत आहे त्यावर माझा ताबा आहे. अपयशासाठी या दोघांनी एकत्र येणं जर जरूर असेल, माझ्यावर आघात करण्यासाठी या दोघांची युती जर आवश्यक असेल, तर जी गोष्ट माझ्या ताब्यात आहे ती मी नियंत्रणात ठेवीन. आणि तसं झालं तर आघात कसा होईल? मी माझं स्वतःचं जर खरोखर नियमन केलं तर माझ्यावर कोणत्याही प्रकारचा आघात कधीच होणार नाही. अगदी लहानपणापासून सर्व आयुष्यभर बाहेरील कोणत्या ना कोणत्या वस्तूवर सारा दोष टाकण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपण स्वतःच सुधारण्याऐवजी इतरांना सुधारण्याचा जणू काही विडाच उचललेला आहे आणि त्यासाठी आपण नेहमीच तयार असतो. आपल्याला दुःख झालं की आपल्या मुखातून उद्गार निघतात, हे जग सैतानाचं आहे. आपण दुसऱ्यांना शिव्याशाप देतो आणि म्हणतो, काय हे मोहांध मूर्ख लोक आहेत. पण खरोखर आपण फार चांगले असलो तर अशा जगात राहण्याचा प्रसंग आपल्यावर काय यावा? जर ही दुनिया सैतानांची असेल तर आपणही सैतान असलो पाहिजे, नाहीतर आपण या ठिकाणी का राहिलो असतो? आपण म्हणतो, अरे रे जगातले लोक किती स्वार्थी आहेत. हे सत्य असेलही, पण आपण चांगले आहोत तर त्यांच्या सहवासात आपण का बरं राहतो याचा जरा विचार करा. आपल्या पात्रतेप्रमाणे आपल्याला सर्व काही मिळत असतं. जग वाईट आणि आपण चांगले असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते असत्य असतं. असं कधीही होऊ शकत नाही. हे भयंकर असत्य आपण स्वतःला सांगत असतो. आपण हा पहिला धडा घेतला पाहिजे. मी बाहेरील कोणत्याही गोष्टीला केव्हाही शिव्या देणार नाही, दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला मी दोष देणार नाही असा निश्चय करा. धीट व्हा आणि सगळा दोष स्वतःवर घ्या. अशी वागणूक हीच खरी वागणूक आहे असं तुम्हाला दिसून येईल. म्हणून आधी स्वतःमध्ये सुधारणा करा. एका क्षणी आपण मनुष्यत्वाविषयी, आपल्या देवत्वाविषयी मोठमोठ्या गोष्टी सांगतो. आम्ही सर्वज्ञ, सर्व शक्ती संपन्न, निर्दोष, निष्कलंक आणि सर्वांहूनही अधिक निस्वार्थ आहोत असं आपण म्हणतो आणि दुसऱ्या क्षणी एखाद्या लहानशा दगडानं आपल्याला जखम होते, एखाद्या सामान्य माणसाच्या रागवण्याने आपल्याला इजा होते, एखाद्या मूर्खाच्या वागणुकीने स्वतःला दैवी समजणारे आपण दुःखी होतो. ही खरोखर लाजिरवाणी गोष्ट नाहीये का? जर आपण खरोखरच देव असतो तर असं घडलं असतं का? दोष आपला नसून जगाचा आहे हे खरं आहे का? जो सर्वात शुद्ध आणि उदात्त आहे तो ईश्वर या कश्चित गोष्टींनी दुःखी होऊ शकेल का? जर तुम्ही खरोखरच निस्वार्थ असाल तर तुम्ही ईश्वरासारखे आहात. कोणतं जग तुम्हाला त्रास द्यायला समर्थ आहे? अत्यंत घोर अशा नरकामधून देखील काही एक इजा न होता तुम्ही सही सलामत बाहेर पडू शकाल. पण ज्या अर्थी तुम्ही तक्रार करता आणि बाह्य जगतावर दोष लादण्याचा प्रयत्न करता त्या अर्थी असं दिसून येतं की बाह्य जगाचा तुमच्यावर परिणाम होतो. आणि याचाच अर्थ हा की तुम्ही जो आवांटा आहात त्याप्रमाणे तुम्ही नाही आहात. स्वतःच्या दुःखात अधिकाधिक भर घालून बाह्य जग मला दुःख देतंय अशी कल्पना करून हे सैतानाचं जग आहे असा टाहो फोडून तुम्ही फक्त आपला प्रमाद वाढवत असता. अमुक तमुक मनुष्य मला त्रास देतो, अमुक तमुक मनुष्य मला दुःख देतो अशी ओरड करून पूर्वीच्या दुःखात तुम्ही असत्याचीच भर घालत असता. आपण प्रथम स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढं आपण करू शकतो. दुसऱ्याकडे लक्ष देणं काही काळ आपण सोडून दिलं पाहिजे. साधनं परिपूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया, मग आपल्याला ध्येय आपोआप प्राप्त होईल. आपलं स्वतःचं जीवन जर शुद्ध आणि चांगलं असेल तरच जग चांगलं आणि शुद्ध होईल. तो परिणाम आहे, आपण त्याचं कारण आहोत. म्हणून आपण स्वतःला शुद्ध करूया, आपण स्वतः पूर्ण बनूया.